वेलकम टू अवर यूट्यूब चैनल स्मार्ट मैथ साइंस टीचर। आज अपन पाहणार आहोत इयत्ता 6वी घटक कोण या घटकाचा स्वाध्याय। व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती मिळेल। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। सराव संच 2। तर पहिला प्रश्न आहे, जोड्या लावा। यामध्ये एका गटामध्ये कोणाचे माप दिलेले आहेत आणि दुसऱ्या गटामध्ये कोणाचा प्रकार दिलेला आहे। पहिला आहे 180 अंश, 243 अंश, 360 अंश आणि 0 अंश। हे कोणत्या कोणाच्या प्रकारामध्ये मोडतात याच्याशी संबंधित आपल्याला जोड्या लावायच्या आहेत। पाहूया याचं उत्तर काय येतं ते। 180 अंश हा कोण सरळ कोण या प्रकारामध्ये मोडतो, तर 240 अंश हा कोण प्रविशाल कोण या प्रकारात, 360 अंश हे पूर्ण कोणाचं माप आहे आणि 0 अंश हे शून्य कोणाचं माप आहे। म्हणजेच 180 अंश म्हणजे पहिल्याची जोडी ही बी ला, दुसरं सी, तिसरं डी आणि चौथं ए। अशा प्रकारे आपल्याला पहिला प्रश्न सोडवता येतो। आता आपण दुसरा प्रश्न पाहूया। दुसरा प्रश्न आहे, खाली कोणांची मापे दिली आहेत त्यावरून प्रत्येक कोणाचा प्रकार लिहा। पहिला आहे 75 अंश, दुसरा आहे 0 अंश, तिसरा आहे 215 अंश, चौथा आहे 360 अंश, पाचवा आहे 180 अंश, सहावं 120 अंश, सातवं 148 अंश आणि आठवं आहे 90 अंश। तर आता हे कोणत्या प्रकारामध्ये माप येतात हे आपण पाहूया। पहिला आहे 75 अंश हा लघु कोण, दुसरा आहे 0 अंश हा शून्य कोण, तिसरं 215 अंश हा प्रविशाल कोण आहे, चौथा आहे 360 अंश हा पूर्ण कोण, 180 अंश हा सरळ कोणात येतो, 120 अंश आणि 148 अंश हे दोन्ही विशाल कोण आहे, तर शेवटचं म्हणजेच आठवा आहे 90 अंश हा काटकोणामध्ये येतो। तिसरा प्रश्न आहे, खालील आकृत्या पहा व कोणांचा प्रकार लिहा। यामध्ये आपल्याला काही आकृत्या दिलेल्या आहेत आणि या आकृत्यावरून आपल्याला ही आकृती कोणत्या कोणाच्या प्रकारांमध्ये मोडते ते आपल्याला लिहायचे आहे। ए या क्रमांकाची आकृती ही लघुकोन आहे, बी हा काटकोन, सी प्रविशाल कोन, डी या क्रमांकाची आकृती ही सरळ कोणाची आहे, तर ई हे शून्य कोन आणि एफ हा ही जी आकृती आहे ती पूर्ण कोनाची आहे। सरळ संच 2 मधील चौथा प्रश्न आहे, कोन मापकाच्या साह्याने लघु कोन, काटकोन आणि विशाल कोन काढा। तर आपण कोन मापकाच्या साह्याने लघु कोन किंवा काटकोन आणि विशाल कोन कसे काढता येतात हे ते आता पाहूया। सुरुवातीला पाहूया आपण कोन मापकाच्या साह्याने लघु कोन काढणे। यासाठी आपल्याला एक बिंदू घ्यायचा आहे। मी हे बिंदू घेतलेला आहे आणि या बिंदूला नाव दिलं बी। नंतर या बिंदू बी पासून आपल्याला एक किरण काढायचा आहे आणि या किरणवर एक बिंदू घेतला आणि त्याला नाव दिलं सी। नंतर आपल्याला लघुकोन काढायचा आहे। लघुकोन म्हणजे 0 अंश ते 90 अंश यामध्ये असलेला कोणताही कोण। तर आपण इथं मी 60 अंशाचा एक कोण काढते। हे पाहितो या किरण बी सीच्या किरण जिकडून सुरू आहे तिकडून आपल्याला मोजत जायचे 0, 10, 20, 30, 40, 50, 60 आणि हे इथं 60 आहे। असं आपण 70, 80, 90 पेक्षा लहान आपण कोणताही कोण काढू शकतो ज्याला आपण लघु कोण म्हणणार आहोत। आणि नंतर हे इथे जोडून घेतलेलं आहे आणि इथल्या बिंदूला आम्ही नाव दिलं ए। हा झाला 60 अंशाचा कोण, म्हणजे हा ए आपण इथे लघु कोण काढलेला आहे। दुसरा प्रश्न आहे आपल्याला कि कोण मापकाच्या साह्याने काटकोण काढणे। यासाठी सुद्धा एक बिंदू घेतला बिंदू बी आणि या बिंदू बी पासून एक किरण काढलेला आहे आणि या किरणावर दुसरा एक बिंदू घेतला आणि याला नाव दिलेलं आहे सी। आपण कोणतेही नाव देऊ शकतो। काटकोण काटकोणाचं माप असते 90 अंश आणि हे काटकोणाच्या ही आपलं कोण मापकाच्या साह्याने काढत असताना हे जे बिंदू आहे हे
आपल्या आरंभ बिंदूवर आला पाहिजे अशा प्रकारे इथे ठेवलं, आणि नंतर काटकोन 90 अंशाचा असतो म्हणून 10 20 30 40 50 60 70 80 90 असे इथे 90 पर्यंत यायचं, आणि 90 ला आपण इथं खूण केलेली आहे. नंतर हे आपल्याला काय करायचे, जोडून घ्यायचे बी बिंदू आणि हा, आणि याच्या इथे आपण एक नाव दिलेलं आहे बिंदूला, मी इथे नाव दिलेलं आहे ए. हा झाला आपला काटकोन. आता कोन मापकाच्या सहाय्याने विशाल कोन काढा असं सांगितलेलं आहे. यासाठी सुद्धा आपण एक बिंदू घेतला, याला नाव दिलेलं आहे क्यू. या क्यू बिंदू पासून एक किरण काढला, किरणवर एक बिंदू घेतला, त्याला नाव दिलं आर. आता विशाल कोन हा जो आहे तो 90 अंशापेक्षा मोठा आणि 180 अंशापेक्षा लहान असतो. यासाठी पण इथं हे कोनमापक घेतला आणि हा बिंदू या आरंभ बिंदूवर येईल याप्रमाणे ठेवला. आणि आता इकडून मोजत असताना मी 120 चा एक कोन काढलेला आहे. 120 च्या इथं घेतलेले 90 च्या नंतर आपण 180 पर्यंत आपण कोणताही इथे बिंदू घेऊ शकतो. हा होईल विशाल कोन इथं, आणि इथे नाव दिलेलं आहे मी पी. हा झाला 120 अंशाचा हा झाला, आणि हा आहे काटकोन. अशा प्रकारे आपण कोन मापकाच्या सहाय्याने इथे लघुकोन, इथे काटकोन आणि इथे विशाल कोन काढलेला आहे. आता आपण पाहूया सराव संच 3. यामध्ये प्रश्न आहे, कंपास पेटीतील योग्य साहित्य वापरून खालील कोन काढा. कंपास व पट्टीचा उपयोग करून तो दुभागा. अशा प्रकारचा इथे प्रश्न दिलेला आहे. आपल्याला खाली दिलेल्या मापाचा कोन काढायचा आणि त्याला दुभागायचा आहे. तर आपल्याला काही माप दिलेलं आहे. पहिला आहे 50 अंश, दुसरा आहे 115 अंश, तिसरा आहे 80 अंश, आणि चौथा आहे 90 अंश. आता हे चारही कोन कशा प्रकारे काढायचे आणि त्यांना दुभागायचं, म्हणजेच को त्यांचा कोन दुभाजक कशा प्रकारे काढायचा, हे आपण आता इथे पाहूया. आपल्याला इथं प्रश्न आहे की खाली दिलेल्या मापाचे कोन काढा आणि ते दुभागा. इथं पहिल्यांदा दिलेलं आहे 50 अंश. तर आपण आता इथे 50 अंशाचे कोन घेऊया. याच्यासाठी मी इथे किरण काढलेले आहे, त्याला नाव दिलेलं आहे बी सी. आता सर्वप्रथम आपण इथे कोनमापकाच्या सहाय्याने 50 अंशाचा कोन काढूया. इथे मी इथं बी वर कोनमापकाचा इथला मधला बिंदू ठेवलेला आहे, आणि आता इथून इकडून मोजत जायचं आपल्याला 50 पर्यंत. 10 20 30 40 50. इथे या 50 च्या समोर इथे जी मोठी रेष दिसत आहे तिथे मी एक खूण केली, आणि हे बिंदू आणि हे जोडून घेतलेले आहे, याला नाव दिलेले ए. हा झाला आपला 50 अंशाचा कोन तयार. तर आता कोन दुभाजक काढत असताना आपल्याला कंपास मध्ये पेन्सिल टाकून घ्यायची, आणि पेन्सिलचं टोक आणि कंपासचं टोक हे एका लेवल मध्ये राहील अशी आपल्याला सेटिंग करून घ्यायची. नंतर हे कंपासच लोखंडी टोक हे मी इथं आपल्या कोणाच्या आरंभ बिंदूवर ठेवते, आणि एक अंदाजे माप घेऊन इथे या दोन्ही किरणवर एक एक चॉक घेते. काय केलं, इथे लोखंडी टोक आपल्या कोणाच्या आरंभ बिंदूवर ठेवलं आणि दोन्ही बाजूनी एक एक चॉक घेतले, आणि आता तेच अंतर कायम ठेवून हे या चॉकवर लोखंडी टोक ठेवलं, आणि इथे हे आपण इथे एक चॉक मारून घेतलेलं आहे. तसंच या साईडला या किरणाच्या या चॉकवर आपण इथे लोखंडी टोक ठेवून इथे आपण असा चॉक मारून घेणार आहोत. हे चॉक ज्या बिंदू मध्ये छेदेल अशा बिंदूतून आपल्याला काय करायची, हा आरंभी बिंदू आणि हे चॉक छेदतील हे बिंदू हे आपण काय केलेले आहे, दोन्ही जोडून घेतलेले आहे, आणि या बिंदूला आपण इथल्या नाव दिलेलं आहे डी. हा किरण बी डी हा झालेला आहे या कोणाचा कोन दुभाजक, म्हणजे याच्यामुळे याचे दोन समान भाग झाले. दुसरा आहे कोण 115. आता आपल्याला 115 अंश मापाचा आपल्याला काय करायचं आहे, कोन काढून घ्यायचा आहे. यासाठी मी इथे एक किरण काढलेलं आहे, याला नाव दिलेलं आहे एन ओ. आता इथे एन ओ किरण काढल्यानंतर आपल्याला इथे
एन बिंदू पासून काय करणार आहे मी, 115 अंश मापाचा कोन काढायचा आहे. तर आपल्याला इकडून सुरुवात करावी लागेल. 110, 110 च्या नंतरच्या 5 रेषा आहेत. इथं कोंदुभाजकावर रेषा दाखवलेल्या आहेत. तर 110 च्या नंतरच्या 5 रेषा पाहिजे इथे येतात. त्या 100 या 5 रेषांच्या पुढे आपण इथे टिंब घेतलेला आहे आणि तो बिंदू आपल्याला जोडून घ्यायचा आहे. म्हणजे इथे आम्ही जोडून घेतला. हा झाला आपला 115 अंशचा कोन. तर इथं आपण काढलेला आहे. आपण इथं मापलेलं 115 अंश. आता हा कोन आपल्याला दुभाजकाचा आहे. म्हणजेच आता इथं लोखंडी टोक आपण कुठे ठेवणार, या एन बिंदूवर, आणि हे चाक मारून घेणार आहोत. अंदाजे मी इथं माप घेतलेला आहे आणि इथे चॉक मारला. तोच तसाच तेच अंतर ठेवून इकडे पण एक चॉक मारला. परत तेच अंतर ठेवून या चॉकवर हे आपण लोखंडी टोक ठेवलं आणि हे कोणाच्या अंतर्भागामध्ये एक चॉक घेतला आणि या चॉकला छेदेल असा आपण एक दुसरा चॉक घेतला. आता हे चॉक जिथे छेदतील तिथून आपल्याला काय करायचं आहे, या आरंभ बिंदू आणि हा चॉक छेदला हे दोन बिंदू जोडून घ्यायचे आणि याला इथे नाव दिलेलं आहे मी क्यू. म्हणजेच एन क्यू हा याचा कोन दुभाजक झालेला आहे. तिसरा आहे कोन 80. आता इथे आपण 80 मापाचा एक कोन काढून घेण्यासाठी सर्वप्रथम काय करूया, किरण घेऊया, याला नाव देऊया क्यू आर. आता कोन मापक घेतलं आणि त्याच्यावरून आपण आता इथं 80 चा कोन घेणार आहोत. एक जोडून घेऊया, हे इथे नाव दिलेलं आहे मी पी. आता कंपास घेतलेला आहे आपण. कंपास घेतल्यानंतर क्यू या बिंदूवर लोखंडी टोक ठेवायचं आणि दोन्ही किरणाला एक एक चॉक घेऊया. आम्ही काय करत आहे, हे लोखंडी टोक क्यू वर ठेवलेलं आहे आणि इकडे दोन्ही साइड दोन्ही किरणावर एक एक चॉक घेतलेला आहे. या चॉक पासून परत या चॉक वर लोखंडी टोक ठेवलं आणि इथे दुसरे चॉक घेते आणि हे चॉक जिथे छेदले तिथे आपल्याला काय करायचे, हे कोणाचा आरंभ बिंदू आणि चॉक जोडून घ्यायचा आणि त्याला मी नाव दिलेले यम. म्हणजे किरण क्यू यम हे 80 अंश मापाच्या कोणाचा दुभाजक झालेला आहे. आपल्याला चौथी एक माप दिलेला आहे 90 अंशाचं. 90 अंश म्हणजेच हा एक काटकोन आहे. या काटकोनाचा आपल्याला कोण दुभाजक काढायचा आहे. या किरणाला मी नाव दिलेलं आहे वाय झेड. या वाय बिंदू पासून मी इथे 90 अंशाचा कोण काढत आहे. हे इथे 90 आहे. या 90 च्या पुढे एक टिंब घेतला, म्हणजे इथे एक बिंदू घेतला आणि हा बिंदू जोडला. या इथे नाव देऊया आपण यक्स. हा आहे माप्याचं 90 अंश. आता परत तीच प्रोसिजर. या कोणाचा आरंभ बिंदू म्हणजे बिंदू वाय, या इथे आपण लोखंडी टोक ठेवूया आणि एक अंदाजे अंतर घेऊन मी इथे पेन्सिलने चॉक मारला. तेच अंतर कायम ठेवायचं आणि आपल्याला परत या याच्यावर पण एक चॉक मारलेला आहे. पहा तेच अंतर कायम ठेवून लोखंडी टोक या चॉकवर ठेवलं आणि इकडे एक चॉक मारला. परत या लोखंडी टोक या चॉकवर ठेवलं आणि आपण इकडे एक चॉक मारूया. जिथं चॉक छेदतील ते बिंदू आपल्याला जोडून घ्यायचे. आरंभ बिंदू बरोबर आपण हा बिंदू जोडून घेतला, याला नाव दिलं ओ. म्हणजेच वाय ओ हा झाला या कोणाचा कोण दुभाजक. तर अशा प्रकारे आपण आपण दिलेल्या कोणत्याही मापाचा कोणाचे कोण दुभाजक काढू शकतो. ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.